महाराष्ट्राच्या महसूल खात्यासंदर्भातले, कारण महाराष्ट्राच्या महसूल खात्यामध्ये बदल्यांचे बोगस आदेश निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. नेमका गैरप्रकार काय झाला बघूया एक रिपोर्ट. राज्याच्या महसूल प्रशासनात बोगस प्रमोशन, 5 अधिकाऱ्यांना IAS केल्याची नियुक्ती पत्र, बोगस प्रमोशन लेटर देऊन अधिकाऱ्यांचा केला मामा. राज्यात प्रमोशन घोटाळा उघडकीला आलाय. राज्यातील 5 अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना IAS म्हणून नियुक्ती दिल्याचं बनावट पत्र देण्यात आलंय. त्यांना प्रमोशन दिल्यानंतर त्यांची नियुक्ती पत्र सुद्धा देण्यात आली आहे. नियुक्ती आदेश शासन परिपत्रकासारखा हुबेहूब दिसत होता. भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नतीचे अधिकार सामान्य प्रशासनाला असतात. अप्पर जिल्हाधिकारी संवर्गाला पदोन्नती महसूल विभागाकडून दिली जात नाही. एका मोठ्या चुकीमुळे घोटाळा उघडकीला आलाय. या प्रकरणी मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा काही महसूल खात्यातलं कोणी नाहीये, ते बाहेरचा माणूस आहे. खोटे कागद तयार केले आणि ते बाहेर दिले. त्याचा काय म्हणजे तसा परिणाम तर काही होणार नाही, कारण प्रत्येक जो अधिकाऱ्याचं पदोन्नती त्याला माहिती आहे की आपलं काय होणार काय नाही हे असं असताना केलेलं आहे. पण असं चुकीचं घडू नये म्हणून आपण त्यामध्ये पोलीस स्टेशनला केसेस दाखल केले आहेत. बोगस प्रमोशन प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांची दिशाभूल केली त्यांनी या प्रमोशनसाठी कोणते व्यवहार केले नाहीत ना याचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. अभिजित सोनवणेसह रश्मी पुराणिक, साम TV News, मुंबई.